काही गोष्टींची माहिती दिली आणि त्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडालेली आहे. एकनाथ शिंदे यांच्या सुरक्षेविषयी ती माहिती होती आणि त्यावेळेस तत्कालीन गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडून त्यांना सुरक्षा पुरवली गेली, परंतु मातोश्रीवरून आलेल्या फोन नंतर ती सुरक्षा थांबवण्यात आली, अशा प्रकारचा त्यात उल्लेख होता. आपल्यासोबत आता तत्कालीन गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई आहेत, आपण त्यांना विचारूयात काय सांगाल अशी घटना नेमकी घडली होती. हे बघा, तत्कालीन गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री आणि नगरविकास मंत्री माननीय आमदार एकनाथजी शिंदेसाहेब यांना माओवादी संघटनांच्याकडनं त्यांच्या जीवितला धोका असल्याची धमकी वजा पत्र हे त्यांना प्राप्त झालेलं होतं. ते पत्र आल्यानंतर माननीय शिंदेसाहेबांनी ते पोलीस विभागाकडे दिलं. आमच्या विभागानं त्याची सगळी चौकशी केली. दरम्यानच्या काळात या पत्राच्या संदर्भातली बातमी वर्तमानपत्रात आल्यानंतर विधान परिषदेचं अधिवेशन त्यावेळी चालू होतं आणि विधान परिषदेच्या अधिवेशनामध्ये दोन्ही बाजूच्या सत्ताधारी आणि विरोधी अशा दोन्ही बाजूच्या माननीय सदस्यांनी विधान परिषदेमध्ये या संदर्भातला प्रश्न उपस्थित केला. मी स्वतः परिषद सभागृहामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नाला सभागृहात उत्तर देत असताना अनेक सन्मान्य सदस्यांनी ही विचारलं की अशा पद्धतीनं श्री एकनाथ शिंदेसाहेबांना जी धमकी आलेली आहे त्याबाबतीत शासनाने त्यांची सुरक्षा वाढवली का. उत्तर देताना मी सांगितलं की हे पत्र आलं हे सत्य आहे, पत्र आमच्या गृह विभागाकडे आहे, गृह विभाग, गुप्तचर विभाग हे सगळेजण त्या पत्राची सत्यता आणि त्या पत्राच्या अनुषंगानं सखोल चौकशी करतायत. त्याच्यामध्ये तथ्य आढळलं तर निश्चितपणानं श्री शिंदेसाहेबांची आणि त्यांच्या परिवाराची सुरक्षा वाढवली जाईल असं स्पष्ट आश्वासन हे विधान परिषदेमध्ये राज्याचा गृह राज्यमंत्री म्हणून मी दिलेलं होतं आणि त्याला अनुसरून मी माझ्या दालनामध्ये वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची सुरक्षेसंदर्भातली बैठक आयोजित केलेली होती. ज्या दिवशी ही बैठक होती त्याच दिवशी सकाळी 7:15-8 दरम्यान वर्षा निवासस्थानावरून तत्कालीन मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांचा मला फोन आला आणि अशा पद्धतीची श्री शिंदेसाहेबांच्या आणि त्यांच्या परिवाराच्या सुरक्षेच्या संदर्भात तुम्ही बैठक घेतलेली आहे का अशी मला विचारणा केल्यावर मी नम्रपणानं सांगितलं की होय साहेब, अशा पद्धतीची बैठक मी घेतलेली आहे. यावर माननीय तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांनी मला सांगितलं की अशा प्रकारे तुम्हाला सुरक्षा वाढ करता येणार नाही. त्याचं काय कारण होतं, त्यांचा सांगण्याचा उद्देश काय होता हे मला माहीत नाही. एवढं त्यांनी मला सांगितल्यानंतर तरीसुद्धा मी ती बैठक घेतली. आमच्या अधिकाऱ्यांचं मत मी विचारलं, अधिकाऱ्यांचं मत रेकॉर्डवर घेतलं. राज्याच्या पोलीस महासंचालकांपासून अतिरिक्त महासंचालक कायदा सुव्यवस्थेपासून गुप्तचर विभागाचे राज्य आयुक्तापासून सगळ्या अधिकाऱ्यांनी त्या बैठकीमध्ये संमती दर्शवली की श्री एकनाथ शिंदेसाहेबांना झेडपलस सुरक्षा देणं या परिस्थितीमध्ये क्रमप्राप्त आहे, त्यांच्या कुटुंबाला सुद्धा सुरक्षा देणं गरजेचं आहे. आम्ही तशा पद्धतीचं प्रोसिडिंग केलं, बैठकीमध्ये तो निर्णय केला आणि ती नसती ती फाईल अंतिम मान्यतेकरता तत्कालीन माननीय मुख्यमंत्र्यांच्याकडे त्यांच्या कार्यालयाकडे सादर केली. परंतु हे ते सरकार पायउतार होईपर्यंत या नसतीवर कुठलाही निर्णय माननीय मुख्यमंत्री कार्यालयाकडनं झालेला नाही. ही एवढी मोठी घडामोडी ज्यावेळी घडत होती याचं नेमकं काय कारण असू शकेल की एवढी सुरक्षा यंत्रणा तुम्ही त्यांना माहिती दिली होती, गृह विभागाकडून माहिती जात होती, पण सुरक्षा यंत्रणा पुरवली गेली नाही, यांचं नेमकं काय कारण असू शकतं? कारण कदाचित माननीय उद्धवजी ठाकरे साहेब सांगू शकतील, मला त्याची कल्पना नाही. परंतु अशा पद्धतीनं घडलं हे वस्तुस्थिती आहे आणि मी सुद्धा माननीय शिंदेसाहेबांना नंतर सांगितलं, शिंदेसाहेब म्हटले मला त्याची फिकीर नाही, मला जी जबाबदारी गडचिरोली जिल्ह्यातली दिलेली आहे किंबहुना मी ती स्वतः मागून घेतलेली आहे, मी ती माझ्या पद्धतीनं पार पाडणार, मला अशा पद्धतीच्या धमक्यांना भीक घालण्याची आवश्यकता नाही. आणि शिंदेसाहेबांनी तो विषय त्याचवेळी सोडला, पण कशासाठी अशा पद्धतीचा फोन आला? कारण एका बाजूला आम्ही मंत्री जरी असलो तरी त्यावेळी वर्षावरती फोन करायचा आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांचा संपर्क साधायचा म्हणजे खूप अडचणीचं काम आम्हाला होतं. अनेक वेळा फोन करून सुद्धा साहेबांचं फोनवर आमचं बोलणं होत नव्हतं. आणि दुसऱ्या बाजूला ज्या दिवशी बैठक होती त्याच दिवशी सकाळी 7:15 माननीय मुख्यमंत्री तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांचं स्वतःहून माझ्या निवासस्थानी मला लँडलाईनवर फोन आला. त्यामुळे याचं कारण काय आहे, का देऊ नका, हे कदाचित माननीय उद्धवजी ठाकरे साहेबच अधिक स्पष्टपणानं सांगू शकतील. हे सरकार कोसळलं, त्यानंतर ज्या घडामोडी घडल्या त्यात तुम्ही अग्रभागी होता. आता एकूणच विरोधकांकडनं आणि अगदीच शिवसेनेचे जे आता आहेत त्या उद्धव ठाकरे असतील किंवा शिवसेनेचे इतर नेते आहेत यांच्याकडनं आरोप केले जात आहेत की हे सरकार फार काळ टिकणार नाही, लवकरच हे सरकार पाय उतर होईल म्हणून. आता जे काय थोडेसे 15-16 आमदार त्यांच्याबरोबर आहेत त्यांना थोपवून धरणं, जो मोठा लोंडा
स्थानिक पदाधिकाऱ्यांचा आमच्या बरोबर येतोय. आम्ही मतदार संघात जातोय, जिल्ह्यात जातोय, आमचे अनेक पदाधिकारी वेगवेगळ्या जिल्ह्यात जात आहेत. अगदी शिंदे साहेबांना भेटायला महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून शेकडो शिवसैनिक रोज मुंबईत येत आहेत. हे सगळं वातावरण पाहिलं, कारण या अडीच वर्षाची खतखत ही सामान्य शिवसैनिकांच्या मनामधली आहे की जी नैसर्गिक युती आपली होती भारतीय जनता पक्षाबरोबरची तीच केली पाहिजे होती, आणि ही जी अनैसर्गिक युती महाविकास आघाडीच्या अडीच वर्षात झाली त्याच्यामध्ये मुस्कटदाबी कोंडमारा हा सामान्य शिवसैनिकांचा होत होता आणि त्याला आता वाचा फुटलेली आहे. त्यामुळे आता हे कुठतरी थोपवलं पाहिजे, काहीतरी त्यांना कारण दाखवलं पाहिजे. म्हणून आता ही मंडळी म्हणतायत की हे सरकार कोसळणार. या सरकारला 166 सदस्यांचं बहुमत विधानसभेमध्ये माननीय विधानसभा अध्यक्ष निवडीच्या वेळी आम्ही साबित करून दाखवलं, विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी साबित करून दाखवलं. या सरकारला तीळ मात्र सुद्धा या ठिकाणी कसला धोका नाही. हे सरकार अडीच वर्षाचा कार्यकाळ तर पूर्ण करेलच, परंतु इथून पुढचा सुद्धा कार्यकाळ हेच सरकार नैसर्गिक शिवसेना भारतीय जनता पक्षाची युतीचं राहील एवढा विश्वास महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनामध्ये आजही आहे. एकूणच जे आमदार कांदेंनी जे विधान केलं होतं या विधानाचं समर्थन गृहराज्यमंत्री तत्कालीन गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी केलेलं आहे. नेमकं त्यामागची भूमिका काय होती हे अजून स्पष्ट झालेलं नाहीये. ओंकार कदम, साम टीव्ही न्यूज, सातारा.